नेक्स्ट एग्जांपल ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन एग्जांपल जे आहे ते सगळे एग्जांपल हे तीन किंवा हा चॅप्टर जो आहे तो पाच मार्कासाठी आहे मग एग्जांपल हे तीन मार्काला विचारू शकतात बघा एग्जांपल काय दिलेलं आहे क्वेश्चन इज फाइव पार्ट्स आर ड्रॉन सक्सेसिवली विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट ऑल फाइव कार्ड्स आर स्पेस ओनली थ्री कार्ड्स आर स्पेस नन इज अ स्पेस काल आपण वेगळा एक्झाम्पल पाहिला होता त्यामध्ये डाय थ्रो केलेला होता तर हा एक्झाम्पल आपण कार्ड्सचा घेतो प्लेइंग कार्ड्स आता कार्डचे एक्झाम्पल जे ते आपण गेल्या वर्षी अकरावीत असताना परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये एक्झाम्पल पाहिलेले आहे तर तिथे काय कार्डचे एक्झाम्पल मध्ये काय आहे देर आर 52 कार्ड्स हे माहीत असलं पाहिजे अगोदर मग त्यामध्ये काय येणार देर आर ब्लॅक कार्ड्स अँड रेड कार्ड्स दीज आर 26 and these are 26. Now in black cards there are again two types of cards spade and club. These are 13. In red cards there are again two types that is a heart and a diamond. These are also 13. So like this all in the pack In the pack there are 52 cards. We have to know this. हे सगळं माहीत असलं पाहिजे म्हणजे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो तुम्हाला जर माहीत नसेल तर एखादा प्लेइंग कार्ड जे आहे आपण जे पत्ते खेळतो ते एकदा पॅक बघा किती प्रकारचे काय काय असतात मग त्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतात हे सगळे व्यावहारिक एक्झाम्पल आहे तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे फाईव्ह कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसफुली म्हणजे एका मागे एक विथ रिप्लेसमेंट काढून पुन्हा त्यांवर ठेवलेले फ्रॉम अ वेल शफल्ड वेल शफल्ड म्हणजे चांगले पिसलेले असतील पॅक डेक ऑफ 52 कार्ड्स फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट ऑल फाइव कार्ड्स आर स्पेड्स आपल्याला प्रोबेबिलिटी काढायची आहे की म्हणजे चान्स काढायची की त्यामध्ये पाच जे कार्ड काढणार आहे आपण पाचच काढणार आहे दिलेले आपल्याला फाइव कार्ड्स आर ड्रॉन म्हणजे एकदा काढलं पुन्हा ठेवलं पुन्हा नंतर काढलं असे आपण पाच वेळा रिपीटेशन करणार आहे त्यामुळे इथे एन इज इक्वल टू किती येणार हे फाईव्ह हे महत्वाचं आहे इथे हे माहीत असलं पाहिजे क्वेश्चन नीट वाचलं तर आपल्याला समजेल त्यानंतर क्वेश्चन विचारले ऑल फाईव्ह कार्ड्स आर स्पेड्स मग स्पेड्सचाच विचार करू आपण देर आर हाउ मेनी कार्ड्स आर स्पेड्स देर आर 13 स्पेड कार्ड्स आता हे जे आहे हे माहीत आता काही जे आहे ते शेपवरून पण कळतं स्पेड कार्ड्स असे असतात त्यानंतर हा क्लब कार्ड असतो त्यानंतर हार्ट कार्ड त्यानंतर डायमंड असे चार प्रकारचे असतात पत्ते त्या त्यानुसार त्याला नाव दिलेले काहींना नाव माहीत नसेल मराठी त्याला इस्पिक म्हणतात किलावर त्यानंतर बदाम आणि चौपट अशी नावं आहेत त्याला ते तुम्ही पत्ते बघू शकता आता आपण एक्झाम्पल बघूया यामध्ये लेट एक्स बी दी नंबर ऑफ स्पेड कार्ड्स एक्स म्हणजे काय येणार आपण नंबर ऑफ स्पेड कार्ड्स पी प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस आपल्याला माहिती प्रोबेबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ स्पेड कार्ड इट इज फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स नाउ देर आर 13 स्पेड कार्ड्स आता थर्ड प्रोबेबिलिटी याची प्रोबेबिलिटी काय येणार 13 आहे पत्ते बरोबर आहे 13 मधून टोटल किती आहे 52 आहे 52 मध्ये 13 जे आहे ते स्पेड कार्ड्स आहेत म्हणून त्याची प्रॉबिलिटी काय येणार 13/52 टोटल 52 आहे त्यातले 13 स्पेड कार्ड्स आहेत म्हणून प्रॉबिलिटी काय येणार ते 1/4 आहे आता पी मिळालं तर आपल्याला क्यू काढता येतं क्यू मीन्स इट इज 1-p इट इज 1-1/4 वी गेट व्हॅल्यू ऑफ क्यू एज 3/4 आता इथे एन फाईव्ह कार्ड्स म्हणजे फाईव्ह रिपिटेशन आहेत म्हणून एन इज इक्वल टू फाईव्ह घेतलं तर इथे आपल्याला बायनॉमियल वी कॅन राईट दिस एक्सप्रेशन एज एक्स इज बायनॉमियल काय आहे त्याचं एक्सप्रेशन असं इथं आपण एक्स इज बायनॉमियल विथ पॅरामीटर्स पॅरामीटर्स एन पी असं लिहायचं असतं मग इथे काय येणार पॅरामीटर्स काय तिथे एन यांची व्हॅल्यू किती आहे 5 आणि पी पीची व्हॅल्यू 1/4 दिस इज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हियर समजलं त्यानंतर आता याचं पीएमएफ माहिती आहे आपल्याला द पीएमएफ ऑफ एक्स इज गिव्हन बाय
product of x equal to x is ncx e raised to x q raised to n minus x. आता यामध्ये आपण काय ठेवू, p of x is equal to p of x is equal to x किंवा p of x, n ची व्हॅल्यू ठेवली 5, इट इज 5cx, p means 1 upon 4 raised to x, and q, q ची व्हॅल्यू काढली आपण इथे, इट इज 3 upon 4 raised to n minus x means 5 minus x. हा आपला PMF असेल. आता आपण एक्झाम्पल कडे जाऊ, म्हणजे क्वेश्चन जे विचारलेलं आहे. पहिला आपल्याला क्वेश्चन काय विचारले, ऑल 5 कार्ड्स आर स्पेड्स, म्हणजे पहिलं जे आन्सर काढायचे आपल्याला यामध्ये काय ना, प्रोबॅबिलिटी ऑफ काय काढायचं आहे, एक्स इज इक्वल टू 5. जेवढे आपण कार्ड काढणार आहे, पाचच कार्ड काढायचे आहेत, आणि ते सगळे कसे असणार आहेत, स्पेड कार्ड असतील. सो वी हॅव टू फाइंड हिज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. त्यानंतर आता आन्सर काढू आपण. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार आपण, 5 ठेवणार. सो इट इज अ 5c5, पी इज अ 1 अपॉन 4 रेस टू एक्स, एक्स इज अ 5 इयर, अँड 3 अपॉन 4 रेस टू 5 मायनस एक्स, 5 मायनस एक्स इज अ 5 इयर. सो कॅल्क्युलेटिंग दिस, इट इज 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 5 इज 0 फॅक्टोरियल, इट इज 1 अपॉन 4 रेस टू 5, 1 अपॉन 4 रेस टू 5 इट्स व्हॅल्यू इज 1 अपॉन 10 24. ए 1 रेस टू 5 इज 1, अँड 4 रेस टू 5, 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4, 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. बघा एवढे आन्सर, इंटू 3 अपॉन 4 रेस टू 0, 5 मायनस 5 इज 0. सो वी गेट हियर, दिस गेट कॅन्सल, इट इज 1 अपॉन 10 24, अँड दिस व्हॅल्यू इज 1. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. प्रॉबिटीची व्हॅल्यू असल्यामुळे ही नेहमी 1 अपॉन अशीच येणार, ग्रेटर दॅन 1 कधीच येणार नाही. आता सेकंड आन्सर, त्याचं डिव्हिजन वगैरे काय करत बसू नका, तेवढंच आन्सर लिहायचं. नाउ नेक्स्ट इज ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. ओनली 3 कार्ड्स म्हणजे जे आपल्याला काढायचे त्यामध्ये किती काढणार आपण, ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स मीन्स प्रॉबिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. सो रायटिंग दिस, प्रॉबिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3, त्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवले म्हणजे काय येणार, 5cx 5c, एक्स ची व्हॅल्यू काय येणार इथे 3, 1 अपॉन 4 रेस टू 3 इंटू 3 अपॉन 4 रेस टू 5 मायनस एक्स, 5 मायनस एक्स म्हणजे 5 मायनस 3. सो कॅल्क्युलेटिंग दिस, 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, नाउ हियर इट इज 1 अपॉन 4 क्यूब, किती येणार 1 अपॉन 64 इंटू दिस इज अ 3 अपॉन 4 रेस टू 5 मायनस 3, दॅट इज अ 2. नाउ कॅल्क्युलेटिंग दिस, इट इज 5 into 4 into 3 factorial upon 3 factorial into 2 into 1 into 1 upon 64 into 3 square is 9, and 4 square is 16. Here this get cancelled. It is a 10 into 1 upon 64 into 9 upon 16. जर आपण हे सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर जे मिळेल, डिव्हिजन वगैरे घेतलं आपण, तर किती येणार इथे, नाही द आन्सर इज 45 अपॉन 512 किंवा 90 हे असं येणार. ऍक्च्युली 90 अपॉन मल्टिप्लिकेशन येतं 10 24, पण 2 ने डिवाइड करा, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, 45 अपॉन 1512. समजलं सेकंड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल कडे, थर्ड क्वेश्चन जो आहे, मी जेव्हा एक्सप्लेन करून सांगत असते तेव्हाच तुम्ही लिहून घेतलं तर चालेल, मी पुन्हा नोट्स पाठवणार नाही. जसं व्हिडिओ मी एक्सप्लेन करते तसं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता मी एरर करणार आहे. तर आता थर्ड जे क्वेश्चन विचारलेलं आहे त्यानुसार काय होणार, थर्ड आन्सर, नन इज अ स्पेड, म्हणजे जे आपण काढ 5 जे काढलेले आहेत त्यातलं एकही स्पेड नाही, म्हणजे काय होणार, प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0. टू फाइंड दिस, नाउ प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 पुट इन दिस. आता हे पाहिजे असेल तर तुम्ही असंच लिहून घ्या, म्हणजे व्हॅल्यू ठेवायला सोपं जातं. आता एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार, 0 ठेवणार, मग काय होणार इथे, यामध्ये 5c0 1 अपॉन 4 रेस टू
x value 0 है 3 upon 4 raised to 5 minus 0. So it is a 5 factorial upon 0 factorial into 5 minus 0 means 5 factorial into 1 upon 4 raised to 0 means it is 1, and this is the 3 upon 4 raised to 5 minus 0 is 5. These two get cancelled. Now 3 raised to 5. 3 into 3 into 3. It is a 5 times. 5 times it is a 243. And 4 raised to 5. 4 into 4 into 2. 4 into 4 into 4. 5 times it is a 1024. So this is the required answer. समझ लो एग्जांपल खूप सोपा आहे. फक्त पी काढता प्रोबेबिलिटी काढते आले पाहिजे. पी का एन काढला आणि पी काढलं की पुढचा आंसर सोपा जातो काढायला. तेवढं महत्त्वाचं आहे हे जे आहे याप्रमाणे सगळे काढायचे आहे. पी काढला क्यू काढला एन माहीत झालं आणि पीएमएफ माहीत असेल तर आपल्याला एग्जांपल सॉल्व करायला सोपं जातं. दिस इज फॉर ऑल 5 कार्ड्स. दिस इज ओनली 3 कार्ड्स अँड दिस इज अ एन. नन ऑफ नन इज अ स्पेड. त्याप्रमाणे इथे काय डिव्हिजन करत बसू नका. थोडं चालसर. दिस इज फॉर 3 मार्क्स.